रुपये करणाऱ्या नाना पटेल यांचं करायचं काय? त्यांच्या संकल्पनेतून प्रवासी वर्गाला जो अपघात सहायता निधी दिला होतो तो एस टी महामंडळाकडे जमा होतो, त्याची आतापर्यंत रक्कम 273 कोटी जमा झालेली आहे आणि याची कुठलीही माहिती न घेता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक बेताला वक्तव्य केले की 2-3 लाख रुपये जमा होऊन हे मातोश्रीवर जातात, त्यामुळे आम्ही एस टी कामगार सेनेमार्फत त्यांचा निकाल करतो, निषेध करतो. मी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या संदर्भात आत्ताच काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा चालू असताना काँग्रेसचे सध्या लोकसभेला जास्तीत जास्त फरकाने पराभूत झालेले खासदार नाना पटोले यांचे संतुलन बिघडले असून त्यांनी परवा या यात्रेच्या दरम्यान एक चुकीचं माहिती न घेता चुकीचं पक्षप्रमुखांच्याबद्दल आणि सर्व शिवसैनिकांचे आशास्थान असलेल्या मातुश्रीबद्दल एक चुकीचं वक्तव्य केलं की एस टी महामंडळाचं जे विम्याचे पैसे मातुश्रीवर जातात असा आरोप केला, तर आज आजरा तालुका एस टी कामगार सेनेच्या वतीनं आणि आजरा तालुका शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. मला वाटतंय आता देशात काँग्रेसला लागलेली गळती यामुळं त्यांचं सगळ्यांचं नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्यामुळं त्यांनी कोणतीही माहिती न घेता हे वक्तव्य केलंय. तर नाना पटोलेंनी मला वाटतंय नजी येत्या काळात आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि नंतरच शिवसेनेवर आरोप करावा असं मी त्यांना आवाज